नाशिक पोलीस कोठडीत असलेले नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयास धुडगूस घातला. या प्रकरणी नगरसेवक कैलास गिरवले यांना पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यातून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती, त्यामुळे ते नाशिक कारागृहात होते. दरम्यान पोलिसांनी माळीवाडा परिसरातील कैलास गिरवले यांच्या कपिलेश्वर फटाके विक्रीच्या दुकानावर छापा घातला. त्यात अवैध फटाके मादक पदार्थ सापडल्याने कोतवाली पोलिसांनी कैलास गिरवले यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. कोतवाली पोलिसांनी त्यांना नाशिक येथून कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात वर्ग करून आणले. त्यात गिरवले यांना एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. MIDC पोलीस ठाण्यातील कोठडीमध्ये असताना रविवारी सकाळी कैलास गिरवले यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे पोलिसांनी त्यांना तातडीनं पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळं त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सोमवारी सकाळपासून त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक होती. आज रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मावळली, त्यावेळी ससून रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. कळलं की भाऊ सांगरा मैयाला उचलून नेल्यानंतर मामांना फोन आला तर मामा हे SP ऑफिसला गेले. आम्ही काय SP ऑफिसला नव्हतो गेलो, पण आम्हाला नंतर थोडं एक आठ तास भराने ज्यावेळेस कळलं की भाऊ मामा आणि सांगरा मैया वगैरे SP ऑफिसला आलेले. आल्यानंतर म्हणलं आता काय निवळलं असं भाऊ इकडं आल्यानंतर. पण त्याच्यानंतर आम्हाला वर सकाळी हे कळलं की भाऊ मामांना रात्री एक दीडच्या वेळेस मारत मारत गाडी घेऊन गेले. त्याच्यानंतर काय आम्हाला काय त्यांची गाठ होऊन दिली नाही डिपार्टमेंटने की किंवा काही नाही काय नाही. फक्त काल सकाळी आम्हाला फोन आलं सिव्हिलवरून, आमचे काही ओळखीचे संबंधित असले तर मामांना सिव्हिलला आणलेले. तर आम्ही सिव्हिलला गेलो. सिव्हिलला ज्यावेळेस गेलं तर मामाची आवाज वाईट होती, तर ते बोलू शकत सुद्धा नव्हते. मी स्वतः मानेत हात घालून मामांना उचलून व्हीलचेअरवरती बसून मामांना मी त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये बसून दिलं. त्याच्यानंतर मामाचं माझी परत काय गाठ झाली नाही. आणि आता जी आता आलीव राहिलेली खबर ही अतिशय वाईट आहे. जे माणसाचे सगळ्याच्या सुखादुखात वाहून जाणारे माणूस आहे, काय चुकी करणार चुक करून गेले, पण सगळं भुर्दंड यांच्या डोक्यावर फोडले गेले ना. मामा तर आजपर्यंत कोणाला थापड मारलेली नाही तिने, ती दगडफेक करणार आणि त्याच्या आरोपमध्ये मामांना तुम्ही अटक केलंय. याच्या परिणाम आता पुढं तुम्हाला इलेक्शनमध्ये तर जनताच दाखवणार आहे. आम्ही तर मुठभर कार्य करते, पण खरं काय खोटं काय जगाला पण कळतं ना. नाही ज्यावेळेस सिव्हिल आणलं होतं तर मामांच्या अंगावर काही वळविळे होते. आता आम्हाला डॉक्टर जवळ येऊन देणार तेव्हा ना, फक्त आम्हाला म्हणलं भाऊ उचला, त्यावेळेस आम्ही फक्त मानेत हात घालून उचललं. मामाला बसायची एकदम वाईट परिस्थिती होती, कसं तरी व्हीलचेअरवरती मी बसवलं, मी स्वतः ढकलत घेऊन गेलो तिथं डॉक्टरला. एवढा एकच शब्द मामाला मी वर चढू का, एवढंच शब्द आला मामांच्या तेवढंच कानावर आले, बाकीच्या पुढं काही आलेलं नाही. आणि आमच्या तुला मामा केले ही अतिशय वाईट झालेलं आहे. परमेश्वर यांना कुठं ना कुठं याला फेडावं लागणार आहे. 25 वर्षे आरामखोर लोकांनी राज्य केलं, काय केलं, ज्यांची करायची शाश्वती त्यांना खच्चीकरण करून केलेले हे लोक. तर तुम्हाला काय करायचं जाणतं.